कोल्हापूर शहरात ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत असून आज कोल्हापूरात ओमायक्रॉनचा आणखी एक रुग्ण सापडला आहे। त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चांगलीच खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणा आता सतर्क झाली आहे। हा रुग्ण नागाळा पार्क परिसरात सापडला असून वय वर्ष 57 असलेल्या या पुरुषाला ओमायक्रॉनची लागण झाली आहे। आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील हा दुसरा रुग्ण असून संबंधित रुग्णाच्या प्रवासाची माहिती अजून समोर आलेली नाही। मात्र ही व्यक्ती एका कार्यक्रम सोहळ्यासाठी गोव्याहून आली होती, त्यातून त्याला लागण झाली असल्याची शक्यता आरोग्य यंत्रणेने वर्तवली आहे। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।